लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रचार संपल्यानंतर आता पोलिसांनी कोणतीही गडबड होऊ नये याकरता कडेकोट बंदोबस्त ठेवलाय. पोलिसांनी तपासणी मोहीम तीव्र केली आहे. रात्रीच्या वेळी वाहनातून अवैध दारू आणि पैशाची तस्करी होण्याची शक्यता असते. 23 एप्रिलला होणारं मतदान निर्भयपणे व्हावं यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतलेली दिसते. या संपूर्ण तपासणी मोहिमेमध्ये शहरात येणाऱ्या वाहनांची आतून संपूर्ण तपासणी करण्यात येत असून संशयित वाहनांची कागदपत्रही तपासली जात आहेत आणि याकरता मोठा पोलीस फौजफाटा सांगलीत तैनात करण्यात आलेला आहे.